कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आजोबा हे बघ नानू, घाबरू नकोस, मी काही तुला रागवायला आलेलो नाही. हा, तुझे केलेस ते चुकीचेच आहे, पण ती चूक मोठ्या हिमतीनं सुधारण्याचे आम्ही ठरवले आहे. हो आजोबा, पण म्हणजे बोल बोल म्हटले ना, घाबरू नकोस. म्हणजे आजोबा, हे असे लग्न केले तर लोक मला नावे ठेवतील, मला टोचून बोलतील, माझ्यावर हसतील. आजोबा नको. कसं आहे नानू, तुला त्या सगळ्याला तोंड द्यावेच लागेल. अरे तू जसे वागलास त्याचाच हा परिपाक आहे. आपण मौज करून नामानिराळे राहू असा विचार जर तू केला असशील तर ते साप चुकीचे आहे. तुझी यातून सुटका नाही. लोक काही म्हणोत, हे लग्न तुला करावंच लागेल. मी आणखीन एक निर्णय घेतलाय नानू. हा आजोबा, आता आणखीन काही झेपणार नाही हो मला, म्हणजे मी काय भाऊ सारखा नवमतवादी नाहीये. अरे आजोबा, आधी काय म्हणतायत ते ऐकून तर घे. आणि जरी त्यांनी काही अवघड सांगितले तरी ते तुझ्या हिताचेच असेल याबद्दल खात्री बाळ. बरोबर बोलतोय सदा, अवघड काही नाहीये त्यात. नानू, मला आणि कावेरीला मूल बाळ नाही, तेव्हा मी तुला दत्तक घेण्याचे ठरवले आहे. नारायणाचा या लग्नाला विरोध आहे. उद्या जर तो म्हणाला की माझ्या मुलाचे निर्णय मी घेणार तर सगळेच अवघड होऊन बसेल. आणि कुठल्याही परिस्थितीत सुशीलेच्या आयुष्याची माती मी होऊ देणार नाही. तेव्हा तू माझा कायदेशीर पुत्र झालास तर कोणीही या लग्नात विघ्न आणू शकत नाही. आणि तू माझा मुलगा झालास की आमच्या नंतर आमचे जे आहे ते सगळे तुझे. पण अट एकच, राजी खुशी या लग्नाला तयार हो. हो मी राजी खुशीने या लग्नाला तयार आहे. लोक काही म्हणत, Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.